स्मार्ट मीटर करता सध्याची प्रास्ताविक योजना रद्द करण्यात यावी व महाराष्ट्रात स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात आली या निर्णयाचा ठराव सरकारी अध्यादेश काढण्यात यावा यासाठी आज जयविदर्भ पाटील नागपुरातील मुख्य अभियंता कार्यालयासमोर नारे निदर्शने करण्यात आले. सोबतच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरवर काळी शाही फेकून चप्पलने मारून जयविदर्भ पाटीकडून रोष व्यक्त करण्यात आला. महासचिव जयविदर्भ पाटीच्या वतीने आज काटोल नाक्याजवळ आम्ही प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की जनता महागाईमुळे त्रस्त आहे, बेरोजगारीमुळे त्रस्त आहे आणि काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने जे स्मार्ट प्रीपेड मीटरचा जो भार जनतेवर आणून पाडला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सरकारच्या विरोधात हे नारे निदर्शने आणि आंदोलन आमचं सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून आमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे कारण की जनता त्रस्त आहे. आज जनतेजवळ खायला पैसे नाही. तुम्ही म्हणता की 80 करोड जनता त्यांच्याजवळ धान्य परचेसिंग करण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी नाही आहे म्हणून आणि हे प्रीपेड मीटरचं जे महागडे वीज आहे ते कुठून खरीदणार आहे. एवढी अक्कल ह्या सरकारला असली पाहिजे. त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन सुरू आहे आणि लगातार आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे कारण की जनता महागामुळे त्रस्त आहे. त्यांच्याजवळ अन्न घ्यायला पैसे नाही आणि तुम्ही एवढा भार त्यांच्यावर सोपवलेला आहे त्यामुळे आणि उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हे केंद्र सरकारची आणि त्यामध्ये दलाली खाण्यासाठी हे केंद्र सरकारची कूटनीती आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्ही विदर्भामध्ये जनजागरण करून आम्ही जयविदर्भ पार्टीमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्याचं काम करून राहिलो.